माझं नाव भीमराव अशोक कोचुरे, राहणार खेर्डी गुडगाव, तालुका रावेर. काल रात्री शनिवारी दिनांक 18 मार्च 2023 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारात झालेल्या अवकाळी पावसामुळे, वादळामुळे, जोराच्या वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले असून घरावरील मोठमोठे दगडही खाली पडले. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून माझे घराचे नुकसान झालेले आहे. घरावरील पत्रे उडाल्याने घरामध्ये संपूर्णतः पाणीच पाणी झालेले असून घरामध्ये राहण्यायोग्य जागा नसून उघड्यावर स्वयंपाक करावा लागतो आहे. तसेच शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेच्या यादीमध्ये सदरील अशोक मांगू कोचुरे म्हणजे माझ्या वडिलांचे नाव हे यादीमध्ये समाविष्ट होऊन आलेले असून अद्यापही आम्हाला घरकुल मिळालेलं नाही. आणि घरकुल जर मिळाले असते तर आज ही वेळ आमच्यावरती आली नसती आणि उघड्यावर आम्हाला स्वयंपाक वगैरे करावा लागला नसता. मी शासनाला अशी विनंती करतो की शासनाने त्वरित या सर्व नुकसानीचे पंचनामे करून आम्हाला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. राजू मांगो कोचुरे, राणा खिर्डी खुर्द, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाबद्दल माझ्या घराची पडझड झालेली आहे. घरकुल जर मिळाले असते तर ही परिस्थिती आली नसती. अनाज पाण्याचं नुकसान झालं, पत्र पळाली, घरात सर्व पाणीच पाणी झालं. हां, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची शासनाने दखल घेऊन सन नुकसान भरपाई मिळावी अशी मी शासनाला आग्रहाची नम्र विनंती करतो व चौकशी करण्यात यावी.